कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा अंतिम युक्तिवाद सध्या सुरू आहे आणि पोलिसांनी केलेली कारवाई ही योग्य होती असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट शिशिर हिरे यांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या या चौकशी आयोगासमोर केलाय. कोरेगाव भीमा इथं हिंसाचार उसळल्यानंतर झालेली जाळपोळ ही एका भागात झाली नाही, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगावसह अन्य भागात देखील झाले. मात्र पोलिसांना दंगली कशा हाताळायच्या याची माहिती असते आणि नियमावलीप्रमाणेच पोलिसांनी कारवाई केली असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील यांनी केलाय. आयोगासमोर 53 जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे आणि या प्रकरणाची सुनावणी ही 29 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.